फ्रेंड्स, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले पौष्टिक थालीपीठ कसे बनवायचे. आता आज मी तुम्हाला सांगणार आहे दह्यापासून कढी कशी बनवायची. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य पाहून घ्या. हे दही आहे ते मी मिक्सरमध्ये फिरून घेतलंय. कढीपत्ता, कोथिंबीर, हे हिरवी मिरची, आलं, खोबरं, त्याचं वाटण, हळद, मोहरी, जिरी आणि मोहरी. हे एक चमचा बेसन पीठ घेतलंय. बेसन पीठामुळे कढी फुटत नाही. तर आपण सुरुवात करूया कढी करायला. चवीनुसार मीठ, हे मी तेल तापायला ठेवलंय कढईमध्ये. ते चांगलं तापलं की सुरुवातीला आपण थोडी मोहरी टाकून बघायचे. ती तडतडली की समजायचं तेल चांगलं तापलंय. कारण कढीला जर फोडणी चांगली बसली, तडका चांगला बसला, तरच कढी खायला चांगली लागते. तेल तापले तर मी मोहरी टाकते. जिरं मोहरी जेवढे जास्त टाकता येईल तेवढी छान कढी होते. मी हिंग सांगायचं विसरले होते. फोडणीत थोडंसं एक चिमूटभर हिंग टाकल्यावर कढीला आणखीन चांगली टेस्ट येते. ते टाकल्यानंतर कढीपत्ता, त्यानंतर आपण जे वाटण केलंय आलं टाकून, थोडस आलं, खोबरं, लसूण, ते आपण कढई टाकणार आहोत. ते अगोदर छान परतून घ्यायचं. थोडस तेल कमी पडलं तर मी तेल टाकले. हे छान परतून घ्या. कारण कढी आपल्याला जास्त वेळ उकळवता येत नाही, त्यामुळं हे छान परतून घ्यायचं. हे छान परतलंय. आपण याच्यामध्ये हळद टाकूया थोडी. हे जे बेसन पीठ आहे ते मी दह्यातच मिक्स करून घेणार आहे. एकदम थोडस टाकायचंय, जास्त नाही. आता हे आपण आहे ते यामध्ये टाकून देऊ. बेसन पिठाच्या जर गुठळ्या झाल्या असतील तर त्या फोडून घ्या. कढी सतत हलवत राहायची म्हणजे ती फुटत नाही. मी आता फुल गॅस केलाय आणि तिला मी सतत हलवणार आहे. त्यानंतर चवीनुसार थोडं मीठ आणि कोथिंबीर. हे छान हलवत राहा जोपर्यंत गरम होत नाही तोपर्यंत. कोणी कोणी ह्याच्यामध्ये साखर किंवा गुळ पण टाकतं आंबट नको असेल तर.
पण अशी ही एकदा ट्राय करा, साखर आणि गूळ न टाकता खूप छान लागते। आणि कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स नक्की टाका कढी केल्यानंतर। ही झाली कढी तयार। थँक्यू।